तुमची स्वप्न, ध्येय आणि इच्छा, आकांक्षा हे चांगलं आहे की तुम्ही यांच्यावर थोडा जास्त वेळ घालवला पाहिजे आणि पहा की त्याला खरोखरच तुम्ही 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर काहीतरी अर्थ असेल का. तुम्ही जरी मृत्यूशय्येवर असला तरी तुमच्यासाठी याचा काही अर्थ असेल का. तुम्ही ह्याकडे पाहायला हवं. तुमची जी काही ध्येय असतील, तुमची जी काही ध्येय आहेत, काही स्वप्न आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यांना काही खरोखरच अर्थ आहे का? कारण अशी सगळी उद्दिष्ट म्हणजे सापळे आहेत. ते फक्त सापळे आहेत. तुम्ही त्यात गेलात की तो एकेरी रस्ता आहे, तुम्ही मागे फिरू शकत नाही. तुम्ही याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे कारण तुमच्यापेक्षा जे वयस्कर आहेत त्यांना विचारा. 18व्या वर्षी त्यांनी जी काही स्वप्न पाहिली होती त्यांचं नशीब चांगलं आहे की ती पूर्ण नाही झाली. हो की नाही? जर तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण झाली असती तुम्ही त्यासोबत राहिला असता का? सुदैवाने अनेक गोष्टी राहून गेल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, नाही का? म्हणून हे चांगलं आहे की जर तुमच्या वयाच्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जीवनातली ध्येय ठरवायची असतील तर त्यांनी आपल्या आसपासच्या सर्व प्रभावांपासून मुक्त होणं आवश्यक आहे. सामाजिक प्रभाव, कौटुंबिक प्रभाव, इतर प्रभाव यातून बाजूला होऊन यासाठी आश्रम आहे. बाजूला व्हा, बसा, ध्यान करा, स्वतःला स्पष्टता आणि आनंदाच्या एका पातळीवर आणा. जेव्हा तुम्ही खूप आनंदी आणि स्पष्ट असाल तेव्हा निर्णय घ्या. आगतिकहून ध्येय नका ठरवू. अशी ध्येय तुम्हाला त्या क्षणी खूप अर्थपूर्ण वाटतील. उद्या पाहिलं तर कळणार नाही की तुम्ही त्यात का अडकलात. तर ते खूप चांगलं असेल. जर तुम्ही स्वतःचं जीवन ठरवत असाल तर हे खूप चांगलं असेल की तुम्ही अत्यंत अतिशय शांत, आनंदी आणि स्पष्ट मनस्थितीत आहात, नाही का? तुमच्या आसपासच्या कोणत्याही प्रभावाशिवाय फक्त स्वतःहून बसा आणि ठरवा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय नेमकं व्हायचं आहे, ते काय आहे, तुमच्यासाठी ज्याचं मोल कायमस्वरूपी आहे, इतरांसाठी नव्हे स्वतःसाठी. आणि तुम्हाला त्यासाठी पर्सनॅलिटीची गरज नाही. तुम्ही तसा प्रयत्न करा, आवश्यक ती पर्सनॅलिटी येईल. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की पर्सनॅलिटी म्हणजे काय. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या शब्दातून आला आहे. पर्सोना म्हणजे ग्रीकमध्ये, माफ करा, लॅटिनमध्ये एक मुखवटा. हा मुखवटा आहे. ते जुन्या नाटकांमधून ते वापरत असत. यात तेच लोक अनेक भूमिका बजावतात. असं म्हणूया रामायण चालू आहे. तुम्हाला रामाची भूमिका, सीतेची भूमिका आणि लक्ष्मणाची भूमिका सर्व करायच्या आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळे मुखवटे आहेत. तुम्ही हा मुखवटा घेऊन रामासारखं बोलता तो ठेवता, हा मुखवटा घेऊन सीतेसारखं बोलता तो ठेवता, हा मुखवटा घेऊन हनुमानासारखं बोलता तो ठेवता. या प्रकारे जुन्या नाटकांमध्ये केलं जायचं. म्हणून त्या मुखवट्यांना पर्सोना असं म्हटलं जात होतं. तर पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही एक मुखवटा घातला आहे आणि तो मुखवटा तुमच्या चेहऱ्याला चिकटला आहे. तुम्ही ते काढू शकत नाही आहे. म्हणजेच तुमची एक पर्सनॅलिटी बनली आहे. पर्सनॅलिटी अशी गोष्ट आहे जी विकसित करण्यासाठी प्रयत्न करतात कारण त्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीवच नाही आहे. खऱ्या गोष्टीऐवजी तुम्ही खोट्या गोष्टीला मजबूत करतात. जर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाच्या संपर्कात असाल तर पर्सनॅलिटीची काय गरज आहे? गरज नाही आहे. तुम्ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये असू शकता. तुम्ही आहातच खरं तर. का तुम्ही एका पर्सनॅलिटीत अडकून पडलाय? काही लोकं असतात जे डोक्याने सरळ असतात, त्यांना एकच पर्सनॅलिटी असते. इतरांकडे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगळीवेगळी पर्सनॅलिटी असते, नाही का? जर तुम्ही मला पाहिलं असतं पूर्वी, म्हणजे 1999 अगोदर, म्हणजेच ध्यानलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी, मी पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा व्यक्ती होतो. ठीक आहे? इतक्या प्रमाणात की माझ्याबद्दल सगळं काही खूप वेगळं होतं. पूर्वी घडलेल्या घटना माझ्या आवाक्याबाहेरच्या होत्या, पण हे जाणीवपूर्वक होतं. त्यावेळी मी एका विशिष्ट उद्देशासाठी केंद्रित असल्याने मी एका विशिष्ट प्रकारे होतो. तर मी त्यानंतर जगेन असं मला वाटलं नव्हतं, पण
काही गोष्टी घडल्या. मग मी विचार केला, बरं आता माझं काम झालं आहे, मग स्वतःची पर्सनॅलिटी बदलूयात पूर्णपणे. ते कार्य पूर्ण करण्यासाठी मी एक प्रकारची पर्सनॅलिटी बनवली होती आणि आता ती गोष्ट करून झाली आहे, विचार केला ती बदलूयात. आणि आसपासच्या लोकांना मी सांगितलं, पहा मी माझी पर्सनॅलिटी बदलणार आहे, आश्चर्यचकित होऊ नका, मी तोच माणूस आहे. त्यांनी म्हटलं, काही अडचण नाही वगैरे वगैरे. मी म्हणालो, थांबा, कारण गोष्टी बदलतील, माझ्याबद्दलचं सगळं काही बदलेल, माझं वागणं बदलेल, माझं बोलणं बदलेल, माझा पोशाख, मी जे काही करतो आहे ते सगळं बदलेल. ते म्हणाले, काय हरकत नाही, आम्ही तुम्हाला ओळखतो, तुमच्यावर प्रेम करतो वगैरे वगैरे. मग मी म्हणालो, बरं थांबा, कारण गोष्टी बदलल्या की लोक दूर जातात. बरेच लोक निघून गेले कारण ते विश्वास ठेवू शकले नाही. कुठे गेला तो माणूस ज्याला ते ओळखत होते? तो माणूस फक्त नाहीसा झाला. बरं का, हा नवीन माणूस आहे. ते नव्या माणसाला ओळखू शकत नव्हते. मी त्यांना सांगितलं आणि बदललो, तरीही ते निघून गेले. बरेच जण, त्यातले बरेच जण मला खूप प्रिय आणि जवळचे होते, ते बाजूला झाले कारण मी इतक्या मोठ्या प्रमाणात बदललो. आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी बदलणार आहे म्हणून, कारण कामाचा एक टप्पा संपला आहे, आता माझी पर्सनॅलिटी बदलण्याची वेळ आहे. माझं दिसणं, माझा पोशाख, माझं बोलणं, माझं एकंदर दिसणं, माझ्याबद्दलचं सगळं काही, मी अगदी माझ्या आवडीचं अन्न पण बदललं. मी पर्सनॅलिटी बदलली म्हणून मी अन्नसुद्धा बदललं. तर पर्सनॅलिटी ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तयार करता, पण तुम्ही त्याबद्दल इतके अजाण बनलाय की तुम्हाला वाटतंय की ती खरी आहे. तुम्ही विचारताय की कशी विकसित करायची, म्हणजेच तुम्ही ती तयार करताय, बरोबर? विकसित करायचं म्हणजेच तयार करायचं, नाही का? तुम्ही ती तयार करताय. एखाद्या कामासाठी गरजेची आहे त्याप्रमाणे तुम्ही ती तयार करा, पण तुम्हाला ती बाजूला ठेवता आली पाहिजे. जर ती तुमच्या चेहऱ्याला चिकटली तर मग ते दुःख आहे, मग तुम्हाला सगळा त्रास होईल. तुम्ही कुठल्याही प्रकारची पर्सनॅलिटी घेऊ शकता, पण जेव्हा ती बाजूला ठेवायची आहे तेव्हा ती ठेवता आली पाहिजे. एक साधू होता, तो खूप बुद्धिमान होता. लोक त्याच्याकडे येत आणि गर्दी जमा होत असे. मग राजा त्याच्याकडे गेला आणि राजाला वाटलं की असा बुद्धिमान माणूस त्याच्या दरबारात असला पाहिजे. म्हणून त्याने साधूला सांगितलं, तुम्ही माझा मुख्य मंत्री बनलं पाहिजे, कारण तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस एका झाडाखाली बसून असाच वाया जायला नको, तुम्ही लोकांसाठी उपयुक्त ठरलं पाहिजे. साधू म्हणाला, पहा हे ठीक आहे, पण माझी एक अट आहे, तुम्ही मला एक खोली दिली पाहिजे तुमच्या महालात. त्या खोलीमध्ये मी रोज एक तास घालवेन. तुम्ही कधीच त्या खोलीत डोकवायचं नाही, त्याबद्दल काहीही तुम्ही विचारायचं नाही, त्यात कधीही घुसायचंसुद्धा नाही, काहीच नाही. ही खोली तुमच्याकडून, तुमच्या सेवकांकडून, तुमच्या हेरांकडून आणि इतरांकडून कधीही बघितली जाऊ नये. राजा म्हणाला, यात काहीच अडचण नाही आहे, मला काहीच आक्षेप नाही आहे. तुम्हाला तुमची खोली हवी आहे, मी कशाला पाहू त्यात, घ्या ती. मग जेव्हा कधी कोणतीही महत्त्वाची बैठक असायची, हा माणूस जो साधू आहे, आता जो मंत्री झाला आहे, तेव्हा तो महालासाठी योग्य तो पोशाख घालायचा, पण तो जायचा त्या खोलीत आणि एक तास स्वतःला आत कोंडायचा आणि बाहेर यायचा. काही महिने आणि वर्ष गेली, पण त्यानंतर राजाची उत्सुकता, बरं का, जी आपल्याला मंगळापर्यंत घेऊन गेली, त्याला माहीत करून घ्यायचं आहे की तो नेमकं काय करतोय आतमध्ये. मग सगळीकडे अफवा पसरू लागल्या, अरे तो काहीतरी करतोय, त्याने आतमध्ये कोणाला तरी ठेवलंय, कदाचित तो शत्रूचा एजंट आहे, तो अचानक इथे आलाय, तो नेमकं काय करतोय, काय करतोय काय तो इथं. सगळ्या महाला सगळीकडे अशी चर्चा सुरू झाली की तो नेमकं या खोलीत काय करतोय. सगळ्यांना पाहायचं होतं की त्या खोलीत काय आहे, पण ती नेहमी बंद असायची, तो थोड्या वेळासाठी आत जाऊन बाहेर यायचा. विशेषतः जेव्हा काहीतरी महत्त्वाची गोष्ट असायची तो आत जायचा. सगळ्या प्रकारच्या अफवा पसरल्या. तर
एक दिवशी राजाला राहवलं नाही. त्याने विचारलंच त्या साधूला, त्या खोलीत काय आहे हे मला पाहायचंच आहे. तो म्हणाला, तुम्ही मला जे वचन दिलं आहे जर तुम्ही ते मोडलं तर मी निघून जाईन. म्हणून त्याने स्वतःला रोखलं. त्याला हा माणूस गमवायचा नाही आहे, कारण तो खूप बुद्धिमान आहे. आणि मग त्याचे इतर सल्लागार बोलू लागले, तुम्ही अशी कशी परवानगी दिलीत? आत काय होतंय ते आपल्याला कळत नाही आहे. धोकादायक असू शकतं, काहीही असू शकतं. एके दिवशी जेव्हा तो तिथे नव्हता, ते दार फोडून आत गेले. त्यांनी भोवताली पाहिलं, खोली रिकामी आहे. कोणतंही फर्निचर नाही, काहीच नाही, फक्त रिकामी खोली. त्यांनी पाहिलं, काहीच नाही. मग तो करतोय काय इथे? नंतर एका कोपऱ्यात त्यांना काहीतरी दिसलं. बरं का, जुने फाटके कपडे लटकलेले दिसले आणि एक भिक्षापात्र. ते गेले. त्यांना समजलं नाही की हे काय आहे. नंतर तो आला. तो म्हणाला, अच्छा, जे पाहायचं होतं आता ते पाहिलं. राजाने विचारलं, तुम्ही इथे काय करता? तो म्हणाला, जेव्हा मला इथं काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, मी इथे येतो, माझे जुने कपडे घालतो आणि भिक्षापात्र घेऊन बसतो. स्पष्टपणे मी पकडला जाऊ नये या महालाच्या सगळ्या गोष्टींमध्ये. माझी बुद्धी भ्रष्ट होऊ नये असं मला वाटतं, या पोशाखात, या दागिन्यात, तशा गोष्टींमध्ये. म्हणून मी इथे येतो, ते कपडे घालतो, भिक्षापात्र घेऊन बसतो, निर्णय घेतो आणि मग बाहेर येतो. आता तुम्ही वचन मोडलं आणि तो निघून जातो. तर ध्यान म्हणजे हेच आहे तुमच्यासाठी. रोज जेव्हा तुम्ही बसता, तुम्ही स्वतःला उघडं करता. तुम्हाला त्याबद्दल काहीही करायचं नाही आहे. जर तुम्ही बसलात असंच, पहा, जे काही तयार केलं जातं त्याला सतत तुमच्याकडून आधार हवा असतो, नाही का? समजा तुम्ही खोटं बोललात, ते टिकवण्यासाठी कायम प्रयत्न करावे लागतात, नाही का? पण जे सत्य आहे, तुम्ही ते विसरू शकता तरीही ते टिकतं, नाही का? तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय ते? जर काही सत्य आहे, तुम्ही ते विसरला तरी ते टिकून राहतं, शंकाच नाही. पण जर ते खोटं आहे तर ते टिकवावं लागतं. तुमची पर्सनॅलिटी ही खोटी आहे. तुमचं असणं, तुमचं अस्तित्व हेच खरं सत्य आहे. तुम्हाला ते टिकवायची गरज नाही, तसंही ते टिकेलच. तुम्ही जे तयार करता समाजासाठी, समाजात काम करता येण्यासाठी, तुम्हाला एका विशिष्ट प्रकारचा मेकअप लागतो. तुम्हाला तो काढता आला पाहिजे. जर झोपताना सगळा मेकअप तसाच असेल, मग तुमच्या बाबतीत काहीतरी चुकीचं आहे.